अमरावती नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला रात्री अपघात झाला. नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावरून ही बस खाली कोसळताना थोडक्यात बचावली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. या अपघातामुळे नांदगाव पेठ परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. राज्यातील विविध महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे. अमरावती नागपूर महामार्गावरील एसटी बसच्या अपघाताचं हे वृत्त समोर आल्यामुळे एसटी महामंडळामध्ये सुद्धा एकच खळबळ उडालेली आहे. अमरावती नागपूर महामार्गावरून नांदगाव पेठ येथून ही एसटी बस नागपूरला जात होती. त्यावेळी अमरावती नागपूर महामार्गावरील कठड्याला एसटी बस जोराने धडकली. या बसमध्ये प्रवासी होते. बस धडकल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. एसटी बस कठड्याला धडकल्यानंतर उड्डाणपुलावर बराच वेळ हवेतच लटकलेली होती. त्यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा श्वास खाली व वर अडकला होता. नशीब बलवत्तर म्हणून बसमधील प्रवासी नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून कोसळताना थोडक्यात बचावले. मात्र बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये अनेक प्रवाशांचे जीव हे थोडक्यात वाचले आहेत. देव तारी त्याला कोण मारी असा हा प्रसंग होता. औरंगाबादवरून नागपूरला ही बस जात होती. नागपूरमधील गणेशपेठ डेपोच्या या बसला नांदगाव पेठ येथे अपघात झाला. प्रवीण झोलेकर, विदर्भ न्यूज, अमरावती.